नमस्कार राधा कृष्ण किचन मराठी मध्ये मी जयश्री पवार आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करताय। आज हे बघा आमचे टमाटर किती छान लागलेले आणि बांधलेले पण आहेत मस्त अगदी आणि त्याला आता लाल लाल पिकायला पण लागले हे बघा। आणि प्रत्येक घरात असतो तसा खूप छान भाज्या आणलेल्या आहेत व्यवस्थित लावून ठेवतो आणि मग जाऊया चक्कर मारायला। तर भाज्या आता व्यवस्थित करून टाकते मी इकडं लावून आणि सगळं टोपलं छान भरून ठेवलेलं आहेत आता हे सगळ्या भाज्यांचं। आणि आता सगळ्या आवरून या माझी मुलगी आणि वहिनी। हॅलो, आता आम्ही जाणार चक्कर मारायला। मामी किनी मस्त एकदम छान लाल लाल खूप सगळे छान। आणि आम्हाला असेच टमाटे खायला आवडतात खूप। कोणाकोणाला आवडतात असे शेतात टमाटे खायला? आमच्याकडे तर खूप आवडतात आणि टमाटे पण इतके ताजे फ्रेश आहेत ना ते खूप भारी। पाणीच नाही राहिले तर आमच्या तिकडं विहिरीमध्ये आणि पाऊस पण पडत नाही त्यामुळं बघा कसं सुकलंय सगळं। सगळे वावरत सुकून गेले पावसाचा पत्ता नाही। आणि ही गोबी एकदम टाईट राहत असते तुम्ही पाहिली होती ना मागच्या वेळेस कशी दिसत होती तर यावेळेस सगळं सुकलेलं आणि त्यामुळं जेव्हा सुकते ती खराब होते तर गड्डे उघडे पडते हो ना। आमची 3 नंबरची प्लॉट आहे तर केक आम्ही इथं सेलिब्रेट केला होता। बघा केक कापला होता तीच गोबी ही आता खूप मस्त झालेली आहे। हिलाच आम्ही पाणी कसं तरी थोडं पुरवतोय कारण तिकडची आता संपायला आलेली त्यामुळे तिला पाणी देणं बंद करून टाकलेलं आहे। आणि नवीन रोप आमचं लावायला आलेत वावर रेडी आहेत पण पाणी नसल्यामुळे आम्ही लावू नाही शकत आहे। आता पाऊस जर असता तर लावलं असतं। टमाटे पण बघा किती छान दिसत आहे तिकडनं वरतून असं लाईन। तर हे माग दिसतीत ना ही गोबी हीच ती ती मागच्या वेळेस आपण बघितली होती आणि वडील आणि भाऊजाई माझी सोबत तर आम्ही सगळे पाहतोय कशी काय प्रांजल पण आहेत आणि वातावरण पण खूप छान आहेत सगळं। फक्त पाऊस नाही ढग बिग दिसतात आणि पावसाचीच कमी आहेत फक्त। आणि बघा सगळ्या बाजूच्या शेतात पण गोबीच गोबी लावलेली आहेत। आता आमच्याकडं गोबी स्पेशल गाव आहेत हे आणि आज तर 7 गाड्या भरून गेलेत व्यापारी लोक पण येतात इथं हो ना दादा। आज किती गाड्या गेल्या?
सात गाड्या गेल्या आज. सात गाड्या म्हणजे किती ट्रक होते त्या ट्रक मध्ये किती पोते होते सांगा बरं? अठ्ठावीसशे पोते सात ट्रक मध्ये. एवढे मोठी गोबी एका दिवसात जाते इथून. आणि ह्या आमच्या वहिनी सगळ्यांना माहितच आहे, अनिता नाव आहे तिचं, आणि खूप मेहनत करते ती पण. यामुळे हे सगळं शेत बघा कसं हिरवगार दिसते. ते माझे वडील आहेत तिकडनं, तर आम्ही थोडं चला जवळ जाऊया त्यांच्याकडे. नमस्ते. हे माझे वडील, सगळं निवेदन यांचंच असतं, मग बाकी सगळेजण काम करत असतात माझ्या आईचं यांचं. आणि सगळेजण बघा आता किती मस्त दिसतेत आमची गोबी, कारण हिला कालच पाणी भरलेलं आहेत त्यामुळं पूर्ण हिरवीगार झालेली आहे. आणि जिला पाणी आम्ही देऊ शकत नाही आता, तिला आम्ही पाणी देणं बंद केलंय कारण इकडं पाऊस नाही, नवीन पाणी आलेलंच नाही ह्या वर्षीचं, तर त्यामुळं हे सगळं घडतंय. आणि जे नवीन रोप आम्ही लावायला घेतलेत आता वावर पण रेडी आहेत, पण पाऊस नसल्यामुळं लावू शकत नाहीयेत, लागवड थांबलेली आहेत आमच्याकडे नवीन. तर हिचीच पाहणी करायचं काम सुरू होतं आज, तर म्हणलं चला तुम्हाला पण दाखवूया की गोबी केवढी झाली आहेत आता, जी मागच्या वेळेस दाखवली ती लावताना तीच. आज आम्ही बांधावर बसन तिघी जणी बस गप्पा मारतोय. आज काम करायला कोणालाच मूड येत नाहीये आणि तिघींनी पण फुलं लावल्या टाइमपासून खूप मस्त चालू आहेत सगळ्यांचं. तर कधी कधी असा पण एखादा दिवस असा की तो आपल्यासाठी स्वतःच्या मनाच्या खुशीसाठी मनसोक्त जगावं माणसानं. कधीतरी काम तर रोजच असतं, पण एक एक दिवस किंवा एखादा क्षण असा तरी दिवसातला की तो फक्त आपल्यासाठी, हो की नाही? ज्याला माझं पटलं त्याने कमेंट्समध्ये नक्की कळवा.